अंबिकाव तालुक्यातील महत्त्वाची ग्राम पंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मंजर ग्राम पंचायतच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 5 मधील 2 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे। दरम्यान ही निवड बिनविरोध करण्यासाठी 4 सदस्यांनी माघार घेतली होती, त्या सदस्यांचे विशेष आभार मानण्यात आले। आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची ग्राम पंचायत म्हणून ओळख असणाऱ्या मंजर ग्राम पंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ग्रामविकास आघाडीचे वॉर्ड क्रमांक 5 मधील 2 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे। ही निवड बिनविरोध करण्यासाठी सविताताई खानदेशे, पुष्पाताई खानदेशे, शोभाताई डावखरे, शिरसागरताई या 4 सदस्यांनी माघार घेतली आहे, त्यांचे हार्दिक आभार मानले आहेत। त्यासोबत वॉर्ड क्रमांक 5 मधील महाविकास आघाडीच्या एका उमेदवारासाठी देखील निवडणूक लागली आहे। पल्लवी संदीप उर्फ लक्ष्मण थोरात भक्ते यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्यात। येत्या 15 तारखेला कब्बशी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। नमस्कार, मी सौ पल्लवी संदीप थोरात वॉर्ड क्रमांक 5 मधून ह्या निवडणुकीसाठी ह्या पंचवर्षीसाठी उभी आहे। आणि आता मी 2-3 दिवस झाले प्रचाराला सुरुवात केली आहे आणि प्रचार करताना मी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्यात आणि आता सुरुवात करते पुढील वाटचालीस। धन्यवाद। चालू सालचे 2021 सालचे ग्रामपंचायत निवडणूक मंसर या 5 नंबर वॉर्डातील निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीच्या संदर्भात प्रचाराच्या फेरीनिमित्त काल परवाच आपण नारळ फोडून सुरुवात केली आणि या वॉर्डमधील आपले 2 उमेदवार, एक ज्योतिताई थोरात आणि दुसऱ्या ज्योतिताई बानखेले, या दोन्ही बिनविरोध निवड त्यांची झाली आणि पल्लवीताई थोरात यांच्यासाठी आपल्याला एक जागेसाठी निवडणूक लागलेली आहे। त्या संदर्भात आपण प्रचाराच्या माध्यमातून फिरत आहोत की निवडणूक बिनविरोध करत असताना आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य, मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने लाभलं। विशेष करून जवळजवळ 4 उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सलोख्याने विचारविनिमय करून आपल्यासाठी माघार घेतली। त्यामध्ये विशेष करून आपल्या रोहिदास नाना खानदेशी शरद बँकेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या विशेष सविताताई खानदेशी, दुसऱ्या शोभाताई डावखरे, तीन नंबरच्या आपल्या गणपत क्षीरसागर सरपंच यांच्या पत्नी क्षीरसागरताई आणि आपल्या चौथ्या गणेशजी खानदेशी यांच्या पुष्पाताई खानदेशी, अशा या चारही उमेदवारांचं योगदान खरं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने लाभलं। ही चारही माणसं खानदेशी घराणे असेल किंवा क्षीरसागरताई असतील, आपल्या तिसरे डावखरे असतील, ही अतिशय अनुभवी माणसं की ज्यांनी प्रशासकीय कामामध्ये कामं केलेली आहेत। खानदेशी घराणं आपल्या सविताताईंचं जर सांगितलं तर त्यांच्या आज जाऊबाई माझ्याबरोबर लोकनेते कृष्णरावजी बानखेले विविध कार्यकारी सोसायटीमध्ये त्या व्हाईस चेअरमन म्हणून काम करतात आणि दुसरेही 2 उमेदवार हे माजी सरपंच होते, सदस्य होते, असे अतिशय अनुभवी माणसं होती। परंतु त्यांनी मोठ्या मनाने त्या निवडणुकीमध्ये पुढील त्या कामकाजासाठी पल्लवीताईंच्या आपल्याला निवडीसाठी 15 तारखेला जे मतदान करायचे ते कब्बशी या चिन्हावर करायचे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि काळजीपूर्वक प्रचाराची धुरा सर्वांनी सांभाळायची। आपल्या सर्वजण एकदम चांगल्या उत्तम प्रकारे सहभागी झालेले आहेत। हे सर्व करीत असताना आपल्या वॉर्डमधील काही ग्रामस्थ यांचंही खूप मोठं योगदान आपल्याला लाभलेलं आहे। अनेक जणांचं सहकार्य, आम्ही घाईघाईमध्ये निवडणूक झाली, सर्वांचा सल्ला घेता आला नाही, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, विशेष करून गणराज कार्यालयाचे मालक आपले चेअरमन सीताराम शेठ लोंढे असतील, राहुलजी लोंढे असतील, बयाजीतात्या थोरात असेल, सेनेचे काही कार्यकर्ते जाधव असतील, आमचे आशिष लोंढे असेल, असे अनेक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करण्याचा प्रयत्न करून त्यांच्याशी विचारविनिमय करून या सर्व गोष्टी घडवण्याचा प्रयत्न केला। काही लोकांजवळ पोचलो नसेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण घाईघाईमध्ये निर्णय घेण्याची वेळ आली आणि तेवढा वेळ मिळाला नाही, परंतु सर्वांचं सहकार्य लाभल्यामुळे या पद्धतीची सर्व योजना आपल्याला राबवता आली आणि म्हणून यश संपादन झालं।
आणि ह्याच यशाच्या आधाराने आपल्याला पल्लवीताईंचं यश अतिशय सोपं जाणार आहे, त्याबद्दल कुठलीही शंका नाही. म्हणून आपण सर्वांनी या निवडीसाठी मतदान करण्यासाठी 15 तारखेला सर्वांनी लक्ष घालून मतदान करून घ्यायचे आणि भरघोस मतांनी कब्बशीच्या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून आणायचे. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.